नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। श्रीमंत सद्गुरु शंकर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त केडगावमध्ये 20 नोव्हेंबरला भव्य शोभायात्रा। शहरात प्रथमच श्रीमंत शंकर महाराजांच्या जन्मोत्सव हलता देखाव्याचे चरित्र दर्शन मठाधिपती श्री अशोकदादा जाधव। केडगाव येथील श्रीमंत सद्गुरु शंकर महाराज मठाच्या वतीने मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा होणार आहे। या जन्मोत्सवामध्ये 15 ते 20 हजार भाविक येणार असून रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी 108 सत्यनारायण महापूजा आणि 1 लक्ष तुळशी अर्पण सोहळा सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत विधी पूर्ण होणार आहे। तर सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी शंकर महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त शंकर महाराज यांची भव्य मिरवणूक शोभायात्रा केडगाव परिसरातून शंकर महाराज मठ ते रबाजीनगर, भूषणनगर, झेंडा चौक, दत्त चौक, मारुती मंदिर ते मठाकडे समारोप होणार असून या मिरवणुकीत शंकर महाराज यांची पालखी, सनई चौघडा, हलगी पथक, ढोलपथक, बँड पथक, 11 घोड्यांच्या बग्या आणि उंट यांचा समावेश असणार आहे। प्रथमच शंकर महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त जन्मोत्सव हलता देखावा, शंकर महाराजांचे चरित्र दर्शन भाविकांना दर्शनासाठी लावण्यात येणार आहे। सायंकाळी 7 ते 10 श्री विकासदादा पाटील श्री स्वामी सेवा प्रतिष्ठान घोडबंदर ठाणे यांच्या भजन संध्येचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आणि या जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मठाचे मठाधिपती अशोकदादा जाधव यांनी केले आहे। सर्वप्रथम जय शंकर, सद्गुरु शंकर महाराज, श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठ केडगाव शिवाजीनगर, महाराजांच्या जन्मोत्सव दिनानिमित्त 19 तारखेपासून हा प्रगत दिन सोहळा साजरा करायला चालू होणार आहे। आम्ही 19 तारखेला 108 सत्यनारायण महापूजा करणार आहोत आणि महाराजांना त्याबद्दल 1 लक्ष तुळशी अर्चन करणार आहोत आणि त्यानंतर 11 ते 2 वाजेपर्यंत 1111 जण मिळून 1 सहस्र शंकरगीतेचा पारायण सोहळा करणार आहोत आणि तो पारायण सोहळा झाल्यानंतर संध्याकाळी महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेन महाराजांच्या जन्मोत्सवा दिनानिमित्त सकाळी पाठीश्रींचा लघुरुद्राभिषेक, सहस्रदुग्धधाराभिषेक महाराजांचा ठेवलेला आहे आणि सहस्रदुग्धधाराभिषेक झाल्यानंतर सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत महाराजांचा 301 कुंडात्मक दत्तयाग नियोजन आम्ही केलेलं आहे आणि तो दत्तयाग झाल्यानंतर भजन सम्राट सनी भैया वाघेला यांची भजन संध्येचं नियोजन केलेलं आहे आणि त्यानंतर 12 ते 1, 12 ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपला मुक्त महाप्रसादाचं नियोजन आम्ही केलेलं आहे। त्यानंतर 3-3:30 वाजता आपला भव्य नगर प्रदक्षिणा सोहळा होणार आहे, त्यामध्ये महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये विविध बग्गी, घोडे, उंट व तसेच विविध ब्रँडचं तसेच हलगी पथक, ढोल पथक या सर्वांचं नयनरम्य असा पालखी सोहळा नगर प्रदक्षिणा महाराजांची होणार आहे। महाराजांची भव्य नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर महाराजांचा जन्मोत्सव होईल, पाळणा सोहळा होईल आणि पाळणा सोहळा झाल्यानंतर संध्याकाळी घोडबंदर मठाचे विकासदादा पाटील यांच्या भजन संध्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते भजन संध्या झाल्यानंतर अखंड असा महाप्रसादाचं नियोजन आणि ह्या कार्यक्रमाला कमीत कमी 15 ते 20 हजार भाविक उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे, कारण मागच्या वेळेस आम्ही प्रगट दिन साजरा केला होता त्यावेळेसच 10-15 हजार लोक आले होते आणि आपल्या मठातर्फे जसं आध्यात्मिक उपासना होतेच पण तसेच आपल्या ह्या मठामध्ये दिवाळीच्या निमित्ताने गरीब व्यक्तिमत्वांना म्हणजे गरीब लोकांना 300 कुटुंबांना आपण यावेळेस सद्गुरु शंकर महाराज मठातर्फे किराणा वाटप केला होता, तसेच अनाथ आश्रमात 60 मुलांना आपण वस्त्रदान केलं होतं आणि आपल्या मठातर्फे आतापर्यंत 1111 कुंडात्मक भव्य दिव्य असा दत्तयाग 26 मे रोजी नारायणबेट येथे झालेला आहे, त्याची बुक ऑफ इंडियामध्ये त्याचं रेकॉर्ड पण झालेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टीचे कर्ता आणि करविता हे सद्गुरु शंकर महाराज आहेत आणि यांच्या कृपेने सर्व ही सगळी भक्त अध्यात्माची पर्वणी, यज्ञयागाची पर्वणी, भजन संध्येची पर्वणी, तसेच अन्नदानाची पर्वणी ही महाराजांच्या कृपेने होत असते व तसेच आपण इथे रोज संध्याकाळी 700 ते 800 लोकांना अन्नदानाची सेवा म्हणजे जे रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड ह्या लोकांना जे अन्नदानाच्या सोयेचं नियोजन महाराजांच्या मठातर्फे गेल्या वर्षभरापासून आज गयात चालू आहे। तरी मी सर्व समस्त शंकर भक्तांना व समस्त
ग्रामस्थांना मी विनंती करू इच्छितो की अशा भव्य दिव्य पर्वणी सोहळ्याला सगळ्यांनी आपली उपस्थिती राहून सद्गुरु शंकर महाराजांची कृपाशीर्वाद प्राप्त करण्यास येऊ ही सगळ्या भक्तांना विनंती. जय शंकर. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.